राणे, सुरुवातीलाच बातमी आहे महायुतीच्या गोटातून। ठाण्यामध्ये विजय संकल्प मेळावा पार पडला। यावेळेस कोकण हा महायुतीचा बालेकिल्ला आहे असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं, तर कोकणाने महायुतीला आशीर्वाद दिला असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मेळाव्यामध्ये वक्तव्य केलं। ठाण्यामध्ये मेळावा पार पडला, यावेळेस मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी मार्गदर्शन सुद्धा केलं। कोकण हा महायुतीचा बालेकिल्ला आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं, तर कोकणाने भर भरून दिलं असं उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलं। आणि खरं म्हणजे कोकण हा महायुतीचा बालेकिल्ला ठरलेला आहे। एक भिवंडी अपवाद वगळला तर सर्वच्या सर्व लोकसभेच्या जागा आपण महायुतीने जिंकलेले आहे। तुमच्या सगळ्यांच्या मेहनतीतून हे यश आपल्याला या ठिकाणी साकारता आलं, आपल्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात साकारता आलं, त्याबद्दल मला अतिशय आनंद आहे। आणि आता त्याच्या पाठोपाठ कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ही आपल्या समोर या ठिकाणी आलेली आहे। आणि मला विश्वास आहे की पुन्हा एकदा कोकणाचा आशीर्वाद हा निश्चितपणे आपल्या महायुतीलाच या ठिकाणी प्राप्त होणार आहे। या नरेश मस्के सारख्या रस्त्यावरील कार्यकर्त्याला आपण 12 दिवसात खासदार केलेला आहे आणि आपण जी प्रचंड अशी मेहनत घेतलेली आहे त्या मेहनतीमुळे हा नरेश मस्के खासदार पदावरती घासून नाही तर ठोकून आलेला आहे, केवळ आपल्या सगळ्यांच्या मेहनतीमुळे। या पूर्ण कोकणामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची आणि त्याचबरोबर मनसे आहे, त्याचबरोबर शिवसेना आहे, त्याचबरोबर राष्ट्रवादीची जी संस्थात्मक ताकद आहे, महायुतीची पूर्ण ताकद या मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांची जर आपण बघितली तर निश्चितपणे या मतदारसंघामध्ये मोठं यश हे आपलं नक्कीच आहे। फक्त आपल्याला कुठेही गाफील राहायचं नाही आहे।